नमस्कार, स्वप्नील डॉट ट्युटरमध्ये मी श्वेता आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण एमएस वर्डबद्दल माहिती बघणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये विंडोजबद्दल माहिती बघितली, तसेच आपण काही कीबोर्ड आणि माऊसबद्दल सुद्धा माहिती बघितली. तर विंडोज हा जो माझा हा विंडोज 10 आहे, तुमच्याकडे जर विंडोज 7 असेल तर तुम्हाला आधी स्टार्ट बटनवर क्लिक करावं लागेल. स्टार्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करावं लागेल. ऑल प्रोग्राम्सनंतर तुम्हाला एमएस ऑफिसवर क्लिक करावं लागेल आणि एमएस ऑफिसनंतर तुम्हाला एमएस वर्डचं ऑप्शन येईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं एमएस वर्ड ओपन होईल. आणि जर तुम्ही विंडोज 10 मध्ये वर्किंग करत असाल तर तुम्हाला आधी विंडोज बटनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर जर तुम्ही रिसेंटली वर्ड ओपन केलेलं असेल तर तुम्हाला ते इथे दिसेल, आणि जर नसेल केलेलं तुम्हाला ऑल ॲप्सवर क्लिक करावं लागेल आणि वर्ड शोधावं लागेल. हे वर्ड आहे यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. तर तुम्हाला स्टार्टिंगला स्क्रीन अशी दिसेल. तर इथे काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये ब्लँक डॉक्युमेंट्स आहेत आणि काही टेम्पलेट्स दिलेले आहेत. तर हे टेम्पलेट्स तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता, तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे. इथे वेगवेगळे टेम्पलेट्स आहेत, बिझनेसचे राहतात, स्कूल स्टुडंट्स रिलेटेड टेम्पलेट्स राहतात, तुम्ही ते घेऊ शकता. तर सध्या मी ब्लँक डॉक्युमेंटवर काम करणार आहे. त्यानंतर इथे जे दिलेले आहेत हे तुम्ही रिसेंटली जे काही डॉक्युमेंट्स ओपन केलेले असाल ते तुम्हाला इथे दिसतील. आणि समजा तुम्हाला रिसेंटली ओपन केलेल्या डॉक्युमेंट व्यतिरिक्त काही ओपन करायचं असेल, जे तुम्ही दुसरीकडे कुठेतरी स्टोअर करून ठेवलेलं असेल, त्यासाठी तुम्हाला ओपन अदर डॉक्युमेंट्सवर क्लिक करावं लागेल. ओपन अदर डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते डॉक्युमेंट जिथे कुठे प्लेस केलेलं असेल ते तुम्हाला, समजा डिस्पीसीमध्ये तुमचं डॉक्युमेंट आहे, तर डिस्पीसीमधून तुम्ही असं हां आहे ते ओपन होऊन जाणार क्लिक केल्यावर याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर आता मी ब्लँक डॉक्युमेंट घेते. ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर मला हा असा इंटरफेस दिसेल. तर आज आपण फाईल आणि होमबद्दल काही माहिती बघणार आहोत. जसं मी आधी सांगितलं होतं, हा जो आहे वरचा हा टायटल बार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे, याला टायटल बार म्हणतात. मिनिमाइज, मॅक्झिमाइज, क्लोज बटन, त्यानंतर ही क्विक ॲक्सेस टूल बारची रिबन आहे. ही तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता. जसं मला इथे ओपनचं पाहिजे असेल तर मी क्लिक करेल, तर मला इथे ओपनचं ऑप्शन येऊन जाणार. नसेल पाहिजे तर मी कॅन्सल करून देईल. हे आपण नंतर डिटेलमध्ये बघू. त्यानंतर आता बघू आपण फाईल मेनू. तर हे जे सर्व आहेत हे मेनू आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. हा जो वरचा आहे हा टायटल बार, सेकंड नंबरला आहे हा मेनू बार, आणि थर्ड नंबरला आहे रिबन्समध्ये काही टूल्स असतात, त्याला आपण रिबन किंवा टूल बार असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आपण फाईल बघूया आधी. तर फाईल, तर फाईलमध्ये तुम्हाला एवढे सर्व ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. तर इथे काही शॉर्टकट्स पण आहेत. जसं आता तुम्हाला फाईल, एखादी फाईल ओपन करायची आहे तर तुम्हाला कंट्रोल आणि ओ प्लेस करावं लागेल. जसं मी आता कंट्रोल आणि ओ, तर हे ऑप्शन ओपन जाईल ओपनसाठी. हे शॉर्टकट्स की आहे, शॉर्टकट्स की आपण नंतर बघू. तर तुम्हाला समजा आता एखादी फाईल ओपन करायची, तुम्हाला आता फाईल ओपन करू शकता. तुम्हाला रिसेंटली जे काही फाईल ओपन असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. किंवा तुम्हाला काय करावं लागेल, कंट्रोलचे बटन जे तुमच्या कीबोर्डवर आहे कंट्रोल दाबावं लागेल आणि कंट्रोल प्रेस करूनच तुम्हाला ओ प्रेस करावं लागेल. त्यानंतर सेम ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. हा झाला शॉर्टकट. त्यानंतर समजा आता मला न्यू डॉक्युमेंट घ्यायचं आहे, आता इथे डॉक्युमेंट 3 दिसत आहे. ठीक आहे. तर मला न्यू डॉक्युमेंट घ्यायचं, माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर मी फाईलमध्ये जाऊन न्यू घेईल, त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करू शकता मला ब्लँक पाहिजे की कोणत्या टेम्पलेट्स पाहिजे ते. ठीक आहे. आता मी ब्लँक घेत आहे. आलं डॉक्युमेंट 4. किंवा दुसरं ऑप्शन काय आहे, तुम्ही कंट्रोलवर क्लिक करून एन बटनवर क्लिक करायचं. डॉक्युमेंट 5 हे तुमचं न्यू डॉक्युमेंट क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे. हा झाला शॉर्टकट. तर तुम्ही डायरेक्टली करू शकता किंवा तुम्ही शॉर्टकट की यूज करून करू शकता. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे न्यू झालं ओपन. इन्फॉर्मेशन ही आहे, ती नंतर सांगेल मी. डॉक्युमेंट प्रोटेक्ट वगैरे करण्यासाठी काय जी इन्फॉर्मेशन आहे ती. त्यानंतर सेव्ह. आता हे डॉक्युमेंट आहे माझं डॉक्युमेंट 5. आता ह्यामध्ये मी काही लिहिलं तर मला हे सेव्ह करायचं आहे, तर मला फाईल सेव्ह क्लिक करावं लागेल. आणि जिथे कुठे तुम्हाला सेव्ह करायचं आहे, तुमचं डेस्टिनेशन जे काही आहे, तुम्हाला डेस्कटॉपवर सेव्ह करायचं. मी डेस्कटॉपवर क्लिक करेल आणि ज्या नावाने मला सेव्ह करायचं आहे, जसं न्यू डॉक्युमेंट म्हणून न्यू घेतलं मी. त्यानंतर कोणत्या टाईपमध्ये सेव्ह करायचं तुम्हाला, आता इथे वर्ड डॉक्युमेंट आहे, PDFमध्ये सेव्ह करायचं आहे, तर मला साधं वर्ड डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. सेव्ह बटनवर क्लिक करेल, हे माझं सेव्ह झालं डॉक्युमेंट. ठीक आहे. आता सेव्हसाठी पण एक शॉर्टकट दिलं आहे. समजा तुम्ही आता मी डॉक्युमेंट नंबर 4 आहे, मी काही लिहिलं आहे डॉक्युमेंटमध्ये आणि मला डॉक्युमेंट सेव्ह करायचं आहे शॉर्टकटने, तर मला कंट्रोल आणि एस करावं लागेल. सेम ऑप्शन तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर हे झाले फाईल्सचे ऑप्शन्स. त्यानंतर प्रिंटिंगसाठी प्रिंट, शेअर, एक्सपोर्ट, क्लोज. क्लोज सेम ऑप्शन जो आहे हा क्लोजचा.
हे क्लोजची बटन ज्याप्रमाणे काम करते ते सेम ऑप्शन तुम्ही याप्रमाणे काम करते. क्लोज केल्यानंतर विंडो क्लोज होऊन जाणार. सेव्ह करायचं काय विचारतात? डोंट सेव्ह. ठीक आहे, क्लोज केल्यानंतर विंडो क्लोज होऊन जाईल. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करूया. स्टार्ट करण्यासाठी आधी तुम्ही विंडोज बटनवर क्लिक करू, अप्लायन्समध्ये जाऊ, त्यानंतर वर्ड शोधू, वर्डवर क्लिक करू. वर्डवर क्लिक झाल्यानंतर जे काही तुम्हाला टेम्पलेट्स घ्यायचं आहे एखादं किंवा ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे तुम्ही सिलेक्ट करणार. ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक केलं मी, त्यानंतर माझं पेज ओपन झालं. आता याच्यामध्ये आणखी सांगण्यासारखं हे आहे की याच्या व्यतिरिक्त खाली तुम्हाला जो दिसत आहे यामध्ये, जसं आता इथे पेज वन ऑफ वन दिसत आहे, तर पेज वन ऑफ वन मध्ये काय होतंय की मी आता फर्स्ट पेजवर आहे म्हणून मला इथे पेज वन ऑफ वन दिसत आहे. ठीक आहे, आता समजा मी काही लिहिलं याच्यामध्ये, इथे किती वर्ड्स लिहिले ते दिसत आहे, म्हणजे माझं जे काही करंट स्टेटस आहे ते मला इथे दिसत आहे. थ्री वर्ड्स झालेत माझे, थ्री वर्ड्स. त्यानंतर लँग्वेज कोणती यूज करत आहे मी, इंग्लिश युनायटेड स्टेट्सची लँग्वेज आहे माझी, ही इथे लँग्वेज दिसत आहे. जसं मी इथे टाईप करेल तसं मला इथे ऑप्शन येईल. ठीक आहे, इथे फोर वर्ड्स आले माझे, त्यामुळे फोर वर्ड्स दिसत आहे. म्हणजे टोटल काउंटिंग किती आहे तुमच्या वर्ड्सची तुम्हाला इथे खाली दिसतं. त्यानंतर इथे काय ऑप्शन्स दिलेले आहेत, समजा तुमचं डॉक्युमेंट आता थोडं मोठं करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला इथे झूम करू शकता तुम्ही, जेवढं मोठं करायचं असेल तेवढं मोठं, किंवा लहान करायचं असेल तर लहान. त्यानंतर हे जे ऑप्शन आहे हे आहे रीड मोड. आता तुम्हाला एखादं डॉक्युमेंट वाचायचं आहे तर तुम्ही रीड मोडवर क्लिक करायचं. रीड मोडवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये एडिट काहीच करता येणार नाही, याच्यामध्ये एडिट नाही होणार रीड मोडमध्ये. ठीक आहे, त्यानंतर हा जो आहे प्रिंट लेआउट, प्रिंटिंगच्या वेळी तुमचे डॉक्युमेंट्स कशा प्रकारे दिसेल त्याच्यासाठी ऑप्शन आहे. तर सध्या एकच पेज दिलेला आहे त्यामध्ये प्रिंटमध्येच आहे. त्यानंतर हा जो आहे वेब लेआउट आहे, वेब लेआउटमध्ये तुम्ही समजा तुमचं डॉक्युमेंट वेबसाईटवर वगैरे टाकायचं आहे तर त्यामध्ये ते कशा प्रकारे दिसेल त्यासाठी आपल्याला वेब लेआउट मोड दिलेला आहे. तर हे पुढे दिलेले आहेत, हे शॉर्टकट्स आहेत, इथे व्ह्यूमध्ये पण आपल्याला दिलेले आहेत व्ह्यूजमध्ये, पण आता सध्या आपण होमची गोष्ट करत आहोत. ठीक आहे, मी साधा आता प्रिंट मोडवर माझं डॉक्युमेंट ठेवते. त्यानंतर आज आपण होमबद्दल माहिती बघू, तर होममध्ये आपण आधी क्लिपबोर्ड बघूया. ठीक आहे, तर तुम्हाला क्लिक करून डिलीट कसं करायचं, काय करायचं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघून करू शकता की कॅपिटल लेटर कसं घ्यायचं, स्मॉल लेटर कसं घ्यायचं, त्यानंतर सिलेक्ट करायचं असलं सिलेक्ट कसं करायचं, हे सगळं आपण आधी बघितलेलं आहे. तर समजा आता मला आपण होममध्ये आधी क्लिपबोर्ड बघूया, तर मी आता नाव लिहिते स्वप्नील राऊत ट्युटर. आता मी हे नाव लिहिलेलं आहे, आता मी हे नाव लिहिलेलं आहे. आता या नावामध्ये कॅपिटल एस कसा घेतला, कॅपिटल आर कसा घेतला, कॅपिटल टी कसा घेतला, हे सर्व तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता सिलेक्ट कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे, क्लिक करायचं आणि ड्रॅग करायचं, हे झालं सिलेक्ट करणं. आता जो ऑप्शन तुम्हाला हा जो बॉक्स दिसत आहे, हा जो मेनू आहे, सेम मेनू तुम्हाला इथे अवेलेबल आहे. ठीक आहे, तर तुम्ही जर सिलेक्ट करता आणि तुम्ही इथे जे ऑप्शन्स घेत आहे तेच सेम ऑप्शन तुम्हाला इथे दिसतात. ठीक आहे, आता काय होतंय की आपण क्लिपबोर्ड बघतोय, तर क्लिपबोर्डमध्ये ना आता हे जे मेनू आहेत हे हाईड झालेले आहेत, पण जसं तुम्ही याला सिलेक्ट करणार तसे ते मेनू तुम्हाला व्हिजिबल होतील कट कॉपीसाठी. आता मला सेम जे मी लिहिलं आहे ते मला परत खाली लिहायचं, तर खाली येण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एंटर बटन क्लिक करावं लागतं, तर मी एंटर क्लिक करेल. एंटर क्लिक केल्यानंतर माझा माऊसचा कर्सर खाली आला. तर मला हे जे लिहिलेलं आहे मला परत लिहायचं, तर मी काय करेल, सिलेक्ट करेल, कॉपी करेल आणि कुठे लिहायचं खाली लिहायचं, क्लिक करेल आणि पेस्ट करेल, आलं खाली. ह्याला म्हणतात कॉपी करणं आणि पेस्ट करणं. कॉपी मी पेस्ट म्हणजे काय, सिलेक्ट करायचं आधी. तुम्ही दोन ऑप्शन्स आहेत तुम्हाला कॉपी करण्यासाठी, तुम्ही एकतर सिलेक्ट करू शकता, इथनं राईट क्लिक करू शकता, कॉपी करू शकता, परत जिथे करायचं आहे तिथे तुम्ही राईट क्लिक करून पेस्ट करू शकता, हे एक ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन तुमचं असं आहे की तुम्ही सिलेक्ट करू शकता, इथनं तुम्ही कॉपी करू शकता, परत क्लिक करून तुम्ही खाली जाऊन पेस्ट करू शकता, हे दुसरं ऑप्शन आहे. तिसरं ऑप्शन असं आहे जे शॉर्टकट की आहे, तुम्ही याला सिलेक्ट करायचं, कंट्रोल सी म्हणजे कॉपी होतं आहे, कीबोर्डवर तुम्ही कंट्रोल सी एका वेळी दाबायचं, प्रेस करायचं, त्यानंतर खाली येऊन
कंट्रोल व्ही प्रेस करायचं. कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट होते. हे शॉर्टकट्स की तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगेल. आता सध्याचं तुम्ही समजू शकता मी जे काय सांगत आहे ते. तर कॉपी पेस्ट करणं म्हणजे काय, आता समजा हे आहे, मला हे प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे, तर प्रत्येक वेळी लिहत बसण्यापेक्षा मी सरळ काय करील, त्याला कॉपी करील, जिथे कुठे मला लिहायचं तिथे क्लिक करेल आणि पेस्ट करेल. हे झालं कॉपी पेस्ट. आता आपण बघूया कट पेस्ट म्हणजे काय. आता कट पेस्ट म्हणजे असं होतंय की आता इथे बघ, मला इथे राऊत नको आहे, तर मी ह्याला कट करील आणि दुसरीकडे पेस्ट करील. आता कट केल्यामुळे काय होते, इथली वस्तू चालली जाईल, इथलं जे काही लिहिलं चाललं जाईल आणि ते दुसरीकडे पेस्ट होईल. ह्याला कट पेस्ट म्हणतात. कॉपी केल्यामुळे ती जे लिहिलेलं आहे तसंच राहते आणि पेस्ट करताना दुसरीकडे पेस्ट होते. पण कट करताना काय होते, कट जेव्हा आपण करतो तेव्हा तो जो वर्ड असतो तिथून चालला जातो आणि दुसरीकडे पेस्ट होतो, त्याला म्हणतात कट पेस्ट. तर कट पेस्टला आपण मूव करणं असं सुद्धा म्हणतो. हे वर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन येतं की एखादं फोल्डर आहे इथून मूव करा, तर मूव करणं म्हणजे काय, कट करणं आणि पेस्ट करणं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. मूव करणं म्हणजे कट करणं आणि पेस्ट करणं, आणि कॉपी करणं म्हणजे कॉपी करणं आणि पेस्ट करणं. ठीक आहे, तर हे झालं कट कॉपी पेस्ट, तीन ऑप्शन झाले. आता आपण बघूया फॉर्मॅट प्रिंटर. तर फॉर्मॅट प्रिंटर म्हणजे काय, समजा आता माझा ह्याचा फॉर्मॅट वेगळा आहे, माझा खूप मोठा डॉक्युमेंट्स आहे, आता मी ह्याचा फॉर्मॅट वेगळा करते. त्याचा फॉर्मॅट माझा वेगळा झालेला आहे, तर मला हा जो फॉर्मॅट आहे हा प्रत्येकासाठी अप्लाय करायचा. फॉर्मॅट म्हणजे काय, याची हाईट, याचा कलर, याची जो काय याचा वर्ड स्टाईल आहे ती सगळी, त्याला म्हणतो आपण फॉर्मॅट. ठीक आहे, तर हा फॉर्मॅट मला प्रत्येकासाठी अप्लाय करायचा. त्यासाठी मला काय करावं लागेल, मी याच्यावर क्लिक केलं. ठीक आहे, त्यानंतर मी फॉर्मॅट प्रिंटरवर क्लिक केलं. आता फॉर्मॅट प्रिंटरवर क्लिक केल्यानंतर मला एक ब्रश आला. आता हा ब्रश मला जिथे कुठे आता क्लिक करील मी आणि ड्रॅग करील. सेम फॉर्मॅट माझा ह्या वर्डला अप्लाय झाला, म्हणजे याला म्हणतात फॉर्मॅट प्रिंटर. फॉर्मॅट प्रिंटर म्हणजे जे काही तुमचा फॉर्मॅट आहे तुम्ही दुसऱ्याला अप्लाय करू शकता. फॉर्मॅट प्रिंटर झाला, सिलेक्टेड आहे ना ब्रश, त्यामुळे फॉर्मॅट होत आहे, त्याला आपण म्हणतो फॉर्मॅट प्रिंटर. ठीक आहे, तर हे सगळं झालं क्लिपबोर्डबद्दल. क्लिपबोर्डमध्ये आपण काय बघितलं, कॉपी पेस्ट बघितलं, कट पेस्ट बघितलं आणि फॉर्मॅट प्रिंटर बघितलं. तर होम मधला क्लिपबोर्ड आपला कम्प्लीट झाला. आता आपण बघूयात फॉन्ट. तर फॉन्टमध्ये काय आहे, तुम्हाला कसं लिहायचं ते माहिती आहे, तर आपण आधी परत लिहूया. ठीक आहे, आता मी हे लिहिलंय. आता हे जे मी लिहिलंय ह्याला मला साईज याचा मोठा करायचा आहे, तर मला ऑप्शन्स आहेत साईज मोठे करायसाठी. मी डायरेक्टली इथून साईज वाढवू शकते, हे बघा मोठा झाला, किंवा मी डायरेक्टली इथून साईज वाढवू शकते. सेम ऑप्शन मला इथे दिलेले आहेत. हा जो आहे ए म्हणजे काय, इन्क्रीज फॉन्ट साईज, फॉन्ट साईज मोठं करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर हा जो स्मॉल आहे ह्याला काय म्हणतो आपण, डिक्रीज फॉन्ट साईज, आणि फॉन्ट साईज कमी होईल. ठीक आहे, याने मोठा होईल, याने कमी होईल, किंवा यातून तुम्ही डिफॉल्ट फॉन्ट साईज तुम्हाला जो काय पाहिजे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्ही इथे डायरेक्टली तुम्हाला जो साईज तुम्ही इथे लिहू शकता. जसं मी 20 लिहिलं, क्लिक केला 20 साईज येऊन जाणार. ठीक आहे, आला 20 साईज. त्यानंतर मी आता मोठा करते याला थोडं दिसण्यासारखं. आता झाला आपला फॉन्ट साईज, फॉन्ट साईज कमी करणं, फॉन्ट साईज वाढवणं. ठीक आहे, त्यानंतर आपण हा बघूयात, ह्याला म्हणतो आपण फॉन्ट. तर फॉन्ट कोणता पाहिजे तुम्हाला, तुम्हाला इथे काही डिफॉल्ट फॉन्ट दिलेला आहे, त्यापैकी तुम्ही कोणता पण फॉन्ट सिलेक्ट करू शकता. तुम्हाला फॉन्ट हवा, मी हा सिलेक्ट करते. सिलेक्ट करणं म्हणजे फक्त क्लिक करायचा, तुमचा फॉन्ट ऑटोमॅटिकली अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर आहे बोल्ड, बी म्हणजे बोल्ड. तर हे जे शॉर्टकट्स आहेत नंतर, बोल्डसाठी काय करायचं, इटॅलिकसाठी काय करायचं, अंडरलाईनसाठी कोणते कंट्रोल्स आहेत, ते तुम्हाला नंतर सांगेल. आता फक्त तुम्ही वरवर बघून घ्या की कशाने काय होते ते. ठीक आहे, त्यानंतर आता बोल्ड म्हणजे काय, हा जो टेक्स्ट लिहिलेला आहे ह्याला थोडं मला थोडं जाडी याची वाढवायची, म्हणजे बोल्ड करायचं, तर मी बोल्डवर क्लिक करेल. हा बोल्ड आता सिलेक्टेड आहे म्हणून हा बोल्ड आहे. जर मला नको आहे बोल्ड, तर मी परत त्याच्यावर क्लिक करेल, म्हणजे हा नॉर्मल होऊन जाईल. त्यानंतर ह्याला म्हणतात इटॅलिक, इटॅलिक म्हणजे थोडा टेक्स्ट तिरका होईल. आता सिलेक्टेड आहे, तर असं नाही आहे की मी एका वेळी एकच, मी एका वेळी दोन तीन घेऊ शकते. मी बोल्ड पण करू शकते, इटॅलिक पण देऊ शकते, अंडरलाईन पण करू शकते.
ठीक आहे, आता मला इटॅलिक नको आहे, तर मी इटॅलिकला परत क्लिक करील, नॉर्मल होऊन जाईल टेक्स्ट. त्यानंतर इथे अंडरलाईनचं ऑप्शन आहे, अंडरलाईन तुम्ही अंडरलाईन देऊ शकता. आता सध्या सिंगल अंडरलाईन आली, पण तुम्हाला अंडरलाईनमध्ये पण काही म्हणजे व्हरायटीज हव्या आहेत, तर तुम्हाला इथे हा जो ॲरो दिलेला आहे, ॲरोवर क्लिक करायचं, याच्यामध्ये दिलं डबल अंडरलाईन, थिक अंडरलाईन, डॉटेड अंडरलाईन, ह्या सगळ्या अंडरलाईनचे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, आता मी अंडरलाईन ही सिलेक्ट केली, सिलेक्ट करते अंडरलाईन. ठीक आहे, तर ही माझी अंडरलाईन सिलेक्ट झालेली आहे. तर समजा आता मला फक्त अंडरलाईनचा कलर चेंज करायचा, तर अंडरलाईनचा कलर पण तुम्ही चेंज करू शकता. क्लिक करायचं अंडरलाईन कलरवर क्लिक करायचं, आणि त्याचा कलर तुम्हाला जो कोणता हवा असेल तो सिलेक्ट करायचा, है ना. त्यानंतर आता मला अंडरलाईन काढून टाकायची, तर मी डायरेक्टली परत याच्यावर फक्त सिंगल क्लिक करील, अंडरलाईन माझी निघून जाईल. ठीक आहे, आता हे जो आहे हा इग्नोर करते आहे ना, अंडरलाईन माझी निघून जाईल. त्यानंतर हा जो आहे ह्याला स्ट्रिकेस्ट थ्रू म्हणतात. स्ट्रिकेस्ट थ्रू म्हणजे काय, क्रॉस येते याच्यावर. जसं मला आता हे कट करायचं आहे, एवढं कट करायचं आहे म्हणजे दाखवायचं तर आहे, पण मला त्याला लाईन आणायची आली, तर आपण याला स्ट्रिकेस्ट थ्रू असं म्हणतो. ह्याला असं येईल, नको आहे मला हे, तर मी परत ह्याला सिलेक्ट करील आणि ह्याला कॅन्सल करून टाकेल, तर हे असं येईल. त्यानंतर ह्याला आपण सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट म्हणतो. तर सबस्क्रिप्ट म्हणजे काय आणि सुपरस्क्रिप्ट म्हणजे काय, समजा आता मला लिहायचं आहे टूचा स्क्वेअर, टूचा स्क्वेअर. तर टूचा स्क्वेअर लिहायसाठी मला काय करावं लागेल, आधी फक्त मी टूला सिलेक्ट करेल, सिंगल टू जो काही आहे तो, एक मिनिट सॉरी, आणि मला वर घ्यायचा आहे, तर हा झाला सुपरस्क्रिप्ट. साईज वाढून घेऊ आपण याचा. ठीक आहे, हा झाला सुपरस्क्रिप्ट, आणि तेच खाली घ्यायचं असेल तर हा नॉर्मल झाला, आणि हा सबस्क्रिप्ट सिलेक्ट करायचा आधी याला 22. आता मला ह्याला वर न्यायचं, तर मी हा सिलेक्ट करील, क्लिक करील याच्यावर सुपरस्क्रिप्टवर, म्हणजे हा सुपरस्क्रिप्ट होऊन जाणार. आणि मला नॉर्मल करायचं परत क्लिक करील, आता मला सबस्क्रिप्ट करायचं तर परत एकदा क्लिक करील, सबस्क्रिप्ट होऊन जाईल. ठीक आहे, तर हा फॉन्टबद्दल. आता त्यानंतर आपण बघूयात हे टेक्स्ट इफेक्ट आहे, मला टेक्स्टला कोणते इफेक्ट द्यायचे असतील तर ह्या टेक्स्ट इफेक्ट मी देऊ शकते. क्लिक करायचं, टेक्स्टला इफेक्ट येतो ऑटोमॅटिकली जो काही तुम्हाला हे समोर पण फॉर्मॅटमध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये सांगेल मी. हे सध्या तुम्ही बघून घ्या, हे इफेक्ट्स येतील ह्याचे वेगवेगळे. ठीक आहे, त्यानंतर आता काय आहे, इथे ना केसेस आहेत, टोटल 5 टाईपचे केसेस आहेत. त्यामध्ये सेंटेन्स केस आहे, लोअर केस आहे, अप्पर केस आहे, कॅपिटलाइज इच वर्ड आहे, आणि टगल केस आहे. ठीक आहे, तर आपण एखादा पॅराग्राफ आधी लिहून घेऊ, साईज कमी करून घेऊ. हा आपला झाला पॅरेग्राफ, खूप मोठा झाला पॅरेग्राफ. आता मला ह्याला छोटा करायचा, आता मला याचा साईज कमी करायचा, मला एकावी पूर्ण पॅरेग्राफचा साईज कमी करायचा. तर मला काय करावं लागेल, सिलेक्ट ऑल, म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं सिलेक्ट ऑल करायसाठी काय करायचं, कंट्रोल ए ची बटन दाबायची, कंट्रोल ए केलं, नंतर इथे साईज कमी करायचं ऑप्शन आहे, डिक्रीज फॉन्ट साईज, त्याला फॉन्ट साईज कमी. ठीक आहे, आता बघा, आता मला एवढा मोठा पॅरेग्राफ नको आहे, तर मला बाकीचा छोटासा पॅरेग्राफ काढून टाकेल. तर मी काय करेल, क्लिक करेल, ड्रॅग करेल, ह्याला मला डिलीट करायचं आहे, आणि मी बॅकस्पेसची बटन दाबून डिलीट होऊन जाईल. हा माझा पॅरेग्राफ आहे, आता मी ह्याला सिलेक्ट करत आहे. तर सिलेक्ट करताना काय करायचं, एक तर क्लिक करून पूर्ण तुम्ही ड्रॅग करू शकता, म्हणजे सिलेक्ट झालं, किंवा कंट्रोलची बटन प्रेस करून ए सिलेक्ट ऑल झालं. त्यानंतर आता इथे आपण ना केसेस बघूयात, केसेसमध्ये काय ऑप्शन राहते, सेंटेन्स केस. नॉर्मली आपण काय कसं लिहितो सेंटेन्स इंग्लिशमध्ये, फुलस्टॉप दिल्यानंतर आपलं फर्स्ट लेटर कॅपिटल राहते, ते म्हणजे सेंटेन्स केस. आता सध्या हे पूर्ण सेंटेन्स केसमध्ये, फुलस्टॉप नंतरचं फर्स्ट लेटर कॅपिटल, त्याच्यानंतर आहे लोअर केस. लोअर केस म्हणजे पूर्णच्या पूर्ण लेटर्स स्मॉल्समध्ये होऊन जाईल, झाले. त्यानंतर आहे अप्पर केस, अप्पर केस म्हणजे पूर्णच्या पूर्ण लेटर्स कॅपिटलमध्ये होईल, पूर्ण लेटर्स. त्यानंतर आहे कॅपिटलाइज इच वर्ड, प्रत्येक वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल आलाय, प्रत्येक वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल. त्यानंतर आहे टगल केस, टगल केस म्हणजे प्रत्येक वर्डचं फर्स्ट लेटर स्मॉल मध्ये आलाय. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात की
दिलेल्या डॉक्युमेंटला अपर केसमध्ये करा, लोअर केसमध्ये करा किंवा कॅपिटल इचवट करा. तर सिम्पली काय करायचं, जे काय डॉक्युमेंट्स असेल त्याला सिलेक्ट करून घ्यायचं किंवा जेवढ्या पोर्शनला सांगितलं असेल त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आणि इथे क्लिक करायचं आणि जे काय सांगितलं असेल, ज्या केसमध्ये सांगितलं असेल त्या केसवर क्लिक करायचं, म्हणजे तुमचं केस चेंज होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर आता जो आहे हा, ह्याला म्हणतो आपण हायलाइट. तर टेक्स्ट हायलाइटेड कलर म्हणजे काय, आपण जसं हायलायटर यूज करतो पेन कशासाठी, टेक्स्टला हायलाइट करायसाठी, त्याप्रमाणे इथे हा वर्क करतो टेक्स्ट हायलाइटेड कलर. समजा मला ह्याला हायलाइट करायचं आहे, एवढाच वर्डला हायलाइट सिलेक्ट करणार मी आणि याच्यावर क्लिक करेल. आता डिपेंड करते तुम्हाला कोणता कलर घ्यायचा आहे, ह्याच्यावर तुम्ही कोणता पण कलर सिलेक्ट करू शकता. क्लिक करायचं तो हायलाइट होऊन जाईल. ठीक आहे, मला ह्याला हायलाइट करायचं, मी ह्याला हायलाइट करू शकते. तर ह्याला म्हणतो आपण टेक्स्ट हायलाइटेड कलर. ठीक आहे, त्यानंतर आता आपण बघूयात फॉन्टचा कलर. आता माझा फॉन्टचा कलर रेड आहे. ठीक आहे, तर मला फॉन्टचा कलर चेंज करायचा, तर फॉन्टचा कलर चेंज करायसाठी इथे फॉन्ट कलरचा ऑप्शन दिला आहे, याच्यावर क्लिक करायचं, आधी सिलेक्ट करायचं, क्लिक करायचं आणि जो काही तुम्हाला फॉन्ट कलर हवा असेल तो तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, क्लिक करायचं, फॉन्टचा कलर तुमचा चेंज होऊन जाईल. तर हा झाला फॉन्टचा ऑप्शन. तर फॉन्टचा ऑप्शन तुम्ही प्रॅक्टिस करा ह्याबद्दल. ह्यामध्ये MSCIT मध्ये छोटे छोटे क्वेश्चन्स राहतात, जसं फॉन्टचा साईज जास्त करा किंवा सुपर स्क्रिप्ट करा, सबस्क्रिप्ट करा, बोल्ड द्या, अंडरलाईन द्या, डबल अंडरलाईन द्या. ठीक आहे, तर हा फॉन्टचा ऑप्शन आहे. त्यानंतर इथे अजून एक अॅरो दिलेला आहे छोटासा, ह्याला आपण एक क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होतो. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही काही चेंजेस करू शकता. जसं आता फॉन्टचा ऑप्शन आहे, तर फॉन्टमध्ये तुम्ही कोणता फॉन्ट हवा आहे तुम्हाला सिलेक्ट करू शकता. त्यानंतर याची स्टाईल कशी पाहिजे तुम्हाला, इटॅलिक, बोल्ड, बोल्ड इटॅलिक, सेम जे ऑप्शन्स इथे आहेत ना ते इथेच आहेत. त्यानंतर साईज तुम्हाला किती हवा आहे याचा, त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची स्टाईल पाहिजे, साईज काय पाहिजे, त्याचा फॉन्टचा कलर कोणता पाहिजे, तुम्ही इथून पण सिलेक्ट करू शकता फॉन्टचा कलर. त्यानंतर इथे इफेक्ट्स आहेत, स्टिकेज टू, जसं इथे सिंगल स्टिकेज टू, इथे डबल स्टिकेज टूचा सुद्धा आहे दिलेला, डबल लाईन येणार त्याच्यावर. त्यानंतर सुपरक्रिप्ट आहे, सबक्रिप्ट आहे, ऑल कॅपिटल पाहिजे, स्मॉल कॅप्स पाहिजे, हाईट करायचं, जे काही आहे ते तुम्ही इथून करू शकता. त्यानंतर हे स्केलिंग वगैरे आहे, त्यानंतर तुम्हाला सांगेल मी. ठीक आहे, तर हा झाला फॉन्टबद्दल. आता आपण बघूयात पॅरेग्राफ. पॅरेग्राफमध्ये काय आहे, जसं तुम्ही आता लिहिलं, आता लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक याला, प्रत्येक पॅरेग्राफला किंवा प्रत्येक लाईनला एक एक आपण स्टार करून लिहितो किंवा आपण राऊंड करून लिहितो, त्याच्यासाठी इथे आपल्याला काही बुलेट्स दिलेले आहेत. बुलेट्सचं ऑप्शन आहे इथे, हे बुलेट्स आहेत. जसं तुम्ही याला एंटर कराल ना, तसे तसे तुमचे बुलेट्स येत जातील. आता इथे एकच बुलेट आलाय, तर मी याला काय करेल, आधी सिलेक्ट करेल. आता याला कॅन्सल करते मी, ह्या पूर्ण पॅरेग्राफला मी सिलेक्ट करेल. सिलेक्ट झालं, त्यानंतर इथे जे काही मला ऑप्शन दिलेत वेगवेगळे आहेत. ठीक आहे, जो तुम्हाला हवा असेल तुम्ही घेऊ शकता, तुम्ही तो ऑनलाईन पण डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर हे आलंय. आता जेव्हा जेव्हा मी एंटर दाबेल ना, तेव्हा तेव्हा मला ऑटोमॅटिकली बुलेट्स अप्लाय होऊ जातील. हे बघा, ठीक आहे, तर हे बुलेट्स आहेत. आता मला बुलेट्स नको आहे, मला नंबर्स द्यायचे. तर मला नंबर्स द्यायसाठी काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल. आधी मी याचा कलर चेंज करून घेते ब्लॅक. ठीक आहे, मला सिलेक्ट करावं लागेल, मला बुलेट्स नको, मला नंबरिंग द्यायचे. तर मी नंबरवर क्लिक करेल, कोणते नंबर्स हवे तुम्हाला. बाय डिफॉल्ट ABC पाहिजे, रोमनमध्ये पाहिजे, स्मॉल ABC, जे काय आहे तुम्हाला तुम्ही घेऊ शकता. ही झाली नंबरिंग, हे झाले बुलेट्स. आता नंबरिंग तुम्हाला कॅन्सल करायचं, तुम्ही काय करायचं, क्लिक करायचं आणि नॉनवर क्लिक करायचं, नंबरिंग तुमची कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, कधी कधी काय होते, लिस्टमध्ये लिस्ट, लिस्टमध्ये लिस्ट, लिस्टमध्ये लिस्ट असते, त्यामुळे आपण याला हे यूज करतो, लिस्टमध्ये लिस्ट, वनमध्ये एमध्ये वन, असं नाही का. तर हे त्याच्यासाठी आपण हे यूज करू शकतो, ते क्लिक करायचं, अप्लाय होऊन जाणार. आता कधी कधी काय होते, आपला पेजचा जो इंडेंट राहतो ना, आता ही जी लाईन आहे ह्याला आपण इंडेंट म्हणतो, ह्याला आपण कमी जास्त करू शकतो. त्यासाठी ऑप्शन दिलेला इथे, इन्क्रीज इंडेंट आणि डिक्रीज इंडेंट. आता आपला इंडेंट सध्या इथनं स्टार्ट होत आहे, तर मी इथे क्लिक करेल आणि हे बघा वाढत जाईल, तो वाढत गेला, कमी होत गेला. प्रिंटिंगचा वेळी प्रॉब्लेम येतो, त्यासाठी आपण इंडेंट ऍडजस्ट करतो. ठीक आहे, त्यानंतर इथे पॅरेग्राफ अलाइनमेंटसाठी ऑप्शन दिला. आता आपण फक्त एवढा पॅरेग्राफ सिलेक्ट करू. आता एवढ्या पॅरेग्राफमध्ये काय होतं की तुम्हाला समजा सेंटरमध्ये पाहिजे असेल किंवा
राईट साईडला पाहिजे असेल त्यासाठी आपण याचं अलाइनमेंट करू शकतो. आता हा जो आहे हा अलाइन लेफ्ट आहे, हा जो आहे हा अलाइन सेंटर आहे, सेंटरमध्ये घेऊन जाईल. हा जो आहे हा अलाइन राईट आहे, राईटमध्ये गेला. आता एवढंच का बरं होतं, कारण की मी एवढंच सिलेक्ट केलं आहे फक्त. मी जर पूर्ण सिलेक्ट केलं असतं तर पूर्ण झालं असतं. आता मी अलाइन जस्टिफाय, तर हे जस्टिफाय आपण जेव्हा केव्हा पॅरेग्राफ टाईप करतो त्याला आपण जस्टिफाय करून सोडा. जस्टिफाय म्हणजे काय, लाईन टू लाईन पूर्ण येते. आता इथे कसं, इथे संपत आहे वर्ड, कमी जास्त कमी जास्त आहे ना, तर हे जर मी जस्टिफाय केलं तर मला व्यवस्थित दिसेल ते जस्टिफाय, है ना, ह्याला आपण जस्टिफाय म्हणतो. हे झालं पॅरेग्राफसाठी. त्यानंतर हा जो आहे हा पॅरेग्राफमध्ये जी लाईन स्पेसिंग आहे ही, ह्या दोन लाईनमधली स्पेसिंग, ह्याला कमी जास्त करायसाठी तुम्ही यूज करू शकता. जसं आता हा दोन घेतला मी, सिलेक्ट केला, मिनिमम याचं 1 पॉईंट आहे आणि मॅक्झिमम तुम्ही जेवढं पाहिजे तुम्हाला तुम्ही कमी जास्त करू शकता. जसं जसं चेंज करता तसं तसं याची लाईन स्पेसिंग कमी जास्त होत आहे, ठीक आहे. त्यानंतर आता सेम जसं इथं आपण हायलाईट केलं होतं तसं इथे हायलाईट पॅरेग्राफला दिला आहे कलर, पूर्ण पॅरेग्राफ हायलाईट होऊन जाईल तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे त्या कलरमध्ये, ठीक आहे. हा हायलाईटेडसाठी. त्यानंतर हा जो आहे हा बॉर्डरसाठी दिलेला आहे. तुम्हाला बॉर्डर द्यायची असेल पॅरेग्राफला, बॉटम बॉर्डर, टॉप बॉर्डर, जेवढं सिलेक्टेड आहे ना त्याला बॉर्डर येईल. आउटसाईड बॉर्डर, इनसाईड बॉर्डर, हे सगळे बॉर्डर्सचे ऑप्शन्स आहेत. तर आपण आज क्लिपबोर्ड फॉन्ट आणि पॅराग्राफ बघितला, स्टाईल्स पण बघून घेऊयात, कारण की स्टाईल्समध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे जास्त. स्टाईल्समध्ये हे आहे की समजा तुम्हाला आता एखादं तुम्ही डॉक्युमेंट टाईप केलं आहे आणि तुम्हाला त्यामध्ये आपण काय करतो, नॉर्मली क्लिक केल्यानंतर आपण सिलेक्ट करतो आपल्याला कोणतं टाईप पाहिजे, साईज काय पाहिजे, त्याची स्टाईल कशी पाहिजे. पण इथे शॉर्टकट दिलेला आहे, तुम्ही डायरेक्टली या स्टाईलवर क्लिक कराल तुम्हाला ऑटोमॅटिकली ते चेंजेस होत जातील. सिलेक्ट न केल्यामुळे चेंजेस झाले नाही, क्लिक केलं मी ज्या प्रकारे पाहिजे तुम्हाला ते ऑटोमॅटिकली चेंजेस होत जातील. स्टाईल दिले आहेत, बाय डिफॉल्ट आहेत, त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता इथून जे काही तुम्हाला हवे असतील ते, किंवा तुम्ही स्वतः जसं पाहिजे तसं तुम्ही इथनं पण फॉन्ट कमी जास्त करून ती स्टाईल तुम्हाला अप्लाय करू शकता, ठीक आहे. तर आपण एडिटिंग पण बघून घेऊयात. तर एडिटिंगमध्ये काय ऑप्शन्स आहेत, फाईंड, रिप्लेस आणि सिलेक्ट्स ऑप्शन. आता सिलेक्ट्स ऑप्शन तुम्हाला माहिती आहे, सिलेक्ट आपण करतो नॉर्मली क्लिक करतो ड्रॅग करतो याला सिलेक्ट करणं म्हणतात, किंवा याला डबल क्लिक केलं तर हा वर्ड एवढं सिलेक्ट होऊन जाणार. सेम ऑप्शन आहे तेच आहे, सिलेक्ट ऑल पूर्ण सिलेक्ट होऊन, सिलेक्ट ऑब्जेक्ट एखादा सिंगल ऑब्जेक्ट समजा सिलेक्ट करायचा असेल, सॉरी मला हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा, सिलेक्ट ऑब्जेक्ट, सिलेक्ट ऑब्जेक्ट, सिंगल ऑब्जेक्ट सिलेक्ट झाला, सिलेक्ट ऑल करायचं, सिलेक्ट ऑल होऊन जाणार, ठीक आहे. इथे सिलेक्शन पेन पण दिलेला आहे. तर एकाच वेळी समजा खूप सारं काय आपल्या डॉक्युमेंट्समध्ये आहे, समजा आपण पिक्चर्स इन्सर्ट केले आहे ते आपण नंतर बघू, खूप सारे पिक्चर्स इन्सर्ट केले असतील आणि एखादा पिक्चर आपल्याला सिलेक्ट करतं, तुम्ही डायरेक्टली सिलेक्शन पेनमध्ये जाऊन तुम्ही पिक्चर तिथला सिलेक्ट करू शकता, पिक्चर ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जाणार. आता आपलं डॉक्युमेंट छोटंसं आहे त्यामुळे त्याला आपल्याला एवढी काही गरज त्याची ना भासणार नाही, ठीक आहे. त्यानंतर फाइंड, आता फाइंड काय आहे, फाइंड म्हणजे एखादं तुम्हाला वर्ड फाइंड करायचं, तर मला समजा ह्या डॉक्युमेंटमध्ये मी सर्च कुठे लिहिलं आहे मला ते फाइंड करायचं आहे, तर मी आता सिम्पली इथे लिहिणार आलं, हायलाईट होऊन जाईल ऑटोमॅटिकली माझं सर्च जिथे लिहिलं आहे ते सर्च झालं हायलाईट, तर ह्याला आपण फाइंड असं म्हणतो. त्यानंतर मला रिप्लेस करायचं आहे, ह्याला एखाद्या वर्डला मला रिप्लेस करायचं आहे. तर समजा आता मला कीबोर्डला रिप्लेस करायचं आहे माऊसनी, तर मला काय करावं लागेल, मॅन्युअली समजा मी करते म्हटलं तर मला जिथे जिथे कीबोर्ड आहे शोधावं लागेल. आता मला इथे कीबोर्ड दिसला, मला ह्याला कट करावं लागेल, ह्याला माऊस घ्यावं लागेल, नंतर नेक्स्ट परत मला सर्च करावं लागेल कीबोर्ड किती लिहिलं आहे, त्यानंतर त्याला क्लिक त्याला डिलीट करावं लागेल, परत लागेल. त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे रिप्लेसचं, तर रिप्लेस करायचं असेल तर एखादं डॉक्युमेंट रिप्लेस करायचं आहे. आता रिप्लेसचं तुम्हाला एखादं उदाहरण द्यायचं, तुम्ही थ्री इडियट्स मूवी बघितली असेल, थ्री इडियट्स मूवीमध्ये जसं त्यांनी पूर्ण एक वर्ड चेंज केला होता पूर्ण डॉक्युमेंट्समधला, तो त्यांनी रिप्लेसचा ऑप्शनचा यूज करून केला होता, हे तुम्हाला सांगण्यासाठी झालं, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे त्यासाठी. आता मला रिप्लेस करायचं इथे, मी समजा आता क्लिक करायचं रिप्लेसवर, आधी सिलेक्ट करून घ्यायचं डॉक्युमेंट, त्यानंतर रिप्लेसवर क्लिक करायचं, रिप्लेसवर क्लिक केल्यानंतर मला रिप्लेस कशाला करायचं आहे, ऑनलाईनला क्लिक करायचं, मी ऑनलाईन लिहिलं इथे, ऑनलाईनला क्लिक करायचं मला ऑफलाईनवर, ठीक आहे. मी ऑनलाईन लिहिलं, त्यानंतर मी ऑफलाईन लिहिलं. आता इथे पण डॉक्युमेंट्समध्ये बघून घेऊ, इथे ऑनलाईन दिलेलं आहे, इथे ऑनलाईन आहे, इथे ऑनलाईन आहे. आता ह्याला मला रिप्लेस करायचं आहे, मी काय करणार, कशाला रिप्लेस करायचं आहे, फाइंड व्हॉट, ऑनलाईन, कशासोबत करायचं आहे, ऑफलाईनसोबत, ठीक आहे. रिप्लेस
रिप्लेस रिप्लेस ओके सगळं रिप्लेस झालेलं आहे. आता बघा इथे ऑनलाईन होतं ह्याला ऑफलाईन झालं, इथे ऑनलाईन होतं इथे ऑफलाईन झालं. तर जिथे जिथे माझ्या डॉक्युमेंट्समध्ये ऑनलाईन होते तिथे तिथे माझं ऑफलाईन रिप्लेस झालेलं. ह्याला आपण म्हणतो रिप्लेस. तर आपला होमचा जो मेनू आहे पूर्ण संपलेला आहे. क्लिपबोर्ड, फॉन्ट, पॅराग्राफ, स्टाईल आणि एडिटिंग. ठीक आहे, क्लिपबोर्डमध्ये आपण कॉपी पेस्ट कट फॉर्मॅट प्रिंटर बघितलं. फॉन्टमध्ये तुम्ही फॉन्ट कसं कमी करायचा, जास्त कसा करायचा, फॉन्ट बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, सबक्रिप्ट, सुपरक्रिप्ट, केसेस, केसेसमध्ये 5 टाईप्स आहेत, हे एक्झाममध्ये विचारू शकतात. त्यानंतर पॅराग्राफची अलाइनमेंट कशी करायची ते आपण बघितलं, स्टाईल्स बघितल्या, एडिटिंगमध्ये फाईन रिप्लेस आणि सिलेक्ट बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण